औरंगाबादमधली राज ठाकरेंची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानामध्येच घेण्यासाठी अद्याप परवानगी नाही, तर परवानगी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ, मनसे आक्रमक। भारनियमनामुळे जनता हवालदिल झालेली असताना राजकारण्यांकडनं राजरोसपणे वीज चोरी। नागपुरात संजय राऊत यांच्या सभेसाठी विजेच्या खांबावरती आकडे, ऊर्जामंत्री कारवाई करणार का याची प्रतीक्षा। मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याला अमरावतीतच रोखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न, शिवसैनिकांना बडनेरा स्थानकात जमण्याचं आवाहन। कन्यादान प्रथेबद्दल टिप्पणी करणाऱ्या अमोल मिटकरींविरोधात नाशिकच्या साधू महंतांची तक्रार, तर मिटकरींचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं सांगत जयंत पाटील यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त। आजपासून एसटी पूर्ण क्षमतेनं धावणार, एसटीचे 77,000 कर्मचारी कामावर हजर, इतर कर्मचारी वैद्यकीय आणि इतर बाबी पूर्ण करून सोमवारी सेवेमध्ये रुजू होणार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी जम्मूच्या सुजवा आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, हल्ल्यामध्ये एक जवान शहीद, ऑपरेशन अजूनही सुरूच, तर काश्मीरच्या बारामुलामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा। आजपासून लातूरच्या उदगीरमध्ये सारस्वतांचा मेळा, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।